आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वाकडीतील अत्याचाराचा कोगनोळीत निषेध, आरोपींना जास्तीत जास्त शिक्षेची मागणी. सोलापूर जिल्ह्यातील वाकडी येथे मातंग समाजाच्या मुलांवर झालेला अत्याचाराचा कोगनोळी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन अनिल पाटील तसेच अंकुश दाभाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी योगेश दाभाडे यांनी मातंग समाजाच्या मुलांवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध करून यातील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा केली जावी अशी मागणी केली. बुद्धिराज घस्ते, आदित्य दाभाडे यांनीही मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला. यावेळी अमर दाभाडे, सतीश दाभाडे, बबलू जिरगे, आकाश आवटे, विशाल दाभाडे, प्रकाश दाभाडे, सूरज देवकुळे, किरण दाभाडे, हरिबा घोसरवाडे, योगेश आवटे आदींसह ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. वाकडी गावामध्ये तालुका जामनगर जिल्हा सोलापूर या गावामध्ये मातंग समाजावर जो अत्याचार झाला, त्या गावात जी मुलं पोहायला गेले होते आणि त्या गावामध्ये त्या जे सवर्ण लोकांनी त्या गावातील एका दलित समाजाचे झेंडे काढले आणि ही घटना अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा निषेध कोगनोळी दलित समाजा वतीनं या ठिकाणी आम्ही करत आहोत. दलित पोरांच्यावर जो अत्याचार झाला वाकडे जामनेरमध्ये, त्या निषेधार्थ आम्ही सर्व लोक एकत्रित जमलेलो असताना ज्या अशी घटना जी घडलेली आहे त्या घटनेसंबंधात जे आरोप आहेत त्यांना शासनाने अधिक कठोर अशी शिक्षा द्यावी.